की स्वप्नीजींच्या फॅमिलीतून आता कोण येत आहे? कुशल आणि हेमांगी च्या मागे बसलेले सतीश तारे आणि तृप्ती खामकर. वा, या जगात कोण कधी कुणाचं कशासाठी अपहरण करेल काही सांगता येत नाही. तर अशीच एक भूलन देवी आता इथे येते, बघूयात तिनं कुणाचं अपहरण केलंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात स्वप्नीलजींच्या अतरंगी फॅमिली मधून सतीश तारे आणि तृप्ती खामकर. बसंती की इज्जत का सवाल है भाग. माझा डायलॉग नाहीये. मी माझ्या सोबत एका माणसाला बांधून आणलेलं. तो माणूस कुठे? त्याने माझ्या समोर यावं आत्ताच्या आत्ता, नाहीतर मी त्याच्या समोर जाईनार आहे. कुठे बचना हसीनो लोग मैं आ गया. हे माझ्या एंट्रीचं गाणं नाहीये. पिया 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 मुरजिया पुकारे तुमको चलो गे तैया संग हमारे मुसाफिर. हे सुद्धा माझ्या एंट्रीचं गाणं नाहीये. तुमचं गाणं गेलं गारवाच्या गावाला. अडीच तास ज्या अवयवावर मला घासत तिथं आणलं त्याचं काय झालं बघा एकदा. माझं पेकट का तोडणार आहात? काय आत घालणार पेकटात? मी असं काय नुकसान केलंय तुमचं? काय छळलं मी तुम्हाला? काही चुकलो असेल तर रबर द्या, शब्द खोडून टाकतो पुन्हा. खोड 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 काढली माझी खोड. कुणी? आईनं दुपारी. काय केलं आईनं दुपारी? आईनं दुपारी थेम्स नदी तेरी खोडी माझी काढाल तर अशी मारी फाई. दोडा 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 तुम उठा केलो. खोडी खोड काढली माझी खोड. अहो मुलींची कोणी खोड काढतं का? मुलींची काढतात ती छेड. माझी छेड काढली ना हा सात पिढ्यांची आई झेड करीन मी. काय भाषा आहे तुमची? काय शब्दशैली आहे तुमची? कमाल करताय. एका जन्मातून एका तासापूर्वीचं काय घडलेलं तुम्हाला आठवत नाहीये? तर सात जन्मापूर्वीची किती माणसं भेटली हे कसं काय जमणार तुम्हाला? तुम्हाला काय आठवत नाही? आमचा काही दोष आहे का? ओळखा मला तुम्ही. ओळखा मी कोण येते? त्यापेक्षा पटकन सांगून मोकळे व्हा ना, बराच वेळ झाला आपल्याला. मी तुम्हाला तीन चान्स देते. मी तीन चान्स. ठीक आहे, ओळखा पटकन मी कोण येते. मी ओळखतो बरोबर. तुम्ही रिव्हील लावलेले मुख्याध्यापक आहात? मग तुम्ही हिमालय आहात? हिरवे हिमालय आहात? तू तू मगाशी कुठलं गाणं म्हणत होतास? अरे देवा, आठवण वेळ ते द्या ना. काहीतरी खाजावं लागतं आठवण्यासाठी. हो, दिल ना खेल है दिलदार का, हो बोले से नाम ना लो प्यार का. प्यार भी झूठा यार भी झूठा, देखो मुझको दिलो खाया है लो प्यार मैंने प्यार का. आता काय करू? मला भीती वाटायला लागली. त्याचं चांबडं घडेल आणि ह्याचं चांबडं त्याला जाऊन पडेल. तुला आठवत की नाही सांग? काय मला नाही आठवत. आठवत आहे? खरंच नाही आठवत. चार फटके पडले ना की आठवेल काय होतं म्हणत आहे? मला एकदा द्या, एक फटका असा मारतो. तुमच्या आई बापाला आठवणार नाही हे जन्मात कशाला घातलं आपण म्हणतो. जिनके घर शीशे के होते हैं उस स्कूल के हम हेडमास्टर हैं. कळलं ना आता? शीला की जवानी. काय? हा डायलॉग पण माझा नाहीये. शीला की जवानी दुसरा शब्द जो होता ना, त्या अवस्थेतून मी गेलो आहे तू. आणि पहिला शब्द आहे त्या अवस्थेला येऊन पोचलेलो. असं काय करतंय? तुम्ही जरा शांत बसा. बरं बस
पानी वगैरह पीते हैं। रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, हैं? रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं। इज्जत कशाला घोड़े जो मागल नाम है शहनशाह। हाँ आता लक्षात ठेवा एवढं फिक्स झालंय, तुम्ही गुजराती आहात, तुमचं आडनाव शाह आहे आणि वडिलांचं नाव शहन आहे। तुम्हाला एखादी बहीण असेल तर ती बहीण शाह आहे। मला सांग मला सांग, आपण सकाळपासून कुठून 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 आलो? देवा घोड्यावर तुम्ही बसला होता, ऑर्केस्ट्राचा माझा शो चालला होता, अगली बादान पे का पादान पे म्हणत मला स्टेजवर आणलं, जरा मला ऐकू पण दिलं नाही मी कुठलं गाणं गाणार, तेवढं हा दोरीचा फास माझ्या गळ्यात टाकला तुम्ही, मी आता पडून तुमच्या घोड्याच्या मागे असा 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 चाललेलो, बापरे असं झालं की मला जमीन दिसायची, असं झालं की मला बापरे सूर्य सूर्य गरम रक्त पडायचं बाकी होतो, उन्हाळा उन्हाळा होता। बघावा तिकडे कुल्फी कुल्फी विकणारी माणसं आणि थंड गार आईस्क्रीमचा गोळा। खूप दिवसांनी हा डायलॉग दुसऱ्याच्या तोंडून ऐकला, फार बरं वाटलं। तुमचं असूच शकत नाही, माझा असता तर टाळ्या घेतल्या असत्या, तुम्हाला इथे टाळ्या मिळते। खूप दिवसांनी मागितलं मी अडाणी गावचा आईस्क्रीमचा थंडगार गोळा असा डायलॉग घेतो। हे पहा मला कोणाचंच काही आठवत नाहीये, थोडाफार जीव राहिला राहू द्या मला घरी जायचं असं करू। गाणं म्हण गाणं म्हण। छोटी सी उमर मे लग गया रो कहते रो एका वेळी मार तरी खाऊ शकतो नाही तर सूर तरी राहू शकतो, हे दोन्ही एका वेळी नाही मला झेपलं। एक काम करूया, दोन ओळी माझ्या झाल्या की दोन ओळी तुम्ही नरल्यावर आराम मिळेल, वेळही जाईल, किटही संपत येईल, घरी जाऊन तिथे जाऊन बसू आपण शांतपणे। ग आला तुमच्या मन न, आता गायला होता न पण गाय नाही नहरम मे न सकू मिलता है बुत खाने में, चैन मिलता है तो सकी तेरे मैं खाने में, सकू नहीं सुकून 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 झूम बराबर झूम शराबी झूम बराबर झूम झूम बराबर झूम घटा है। आज अंगूर की बेटी से मोहब्बत कर ले, शेख साहब की नसीहत से बगावत कर ले, उसकी बेटी ने उठा रखी है सर पर दुनिया, ये तो अच्छा हुआ अंगूर को बेटा लो। अंगूर की बेटी काय बोललास? नाही आमच्या गावामध्ये एक पाटील होता आंग्रे पाटील, सारखा द्राक्ष खात यायचा, त्याला आम्ही आंग्रे पाटील असं म्हणायचं। हनुमान मंदिर पिठाची गिरणी असं पुढे गटार मागे शाळा। करेक्ट, गटाराच्या मागच्या बाजूला शाळेचं पुढचं गेट होतो, तिथून आम्ही आतमध्ये घ्यायचे, मग गॅदरिंगला आम्ही गाणी बिणी म्हणायचो, आणि मग आमचे शिक्षक होते ना ते आम्हाला स्नेहसंमेलनामध्ये अंताक्षरीची गेम कॉम्पिटिशन अशी सादर करायला सांगायचे, आणि मग मी सगळ्यांना फसवायचो माहितीये, सगळ्यांना लत आणायचो मी, गाणं कुठलंही घ्या संपवायचं ल वरती, वादा ते रमादा ला 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 म्हणा म्हणायचे, मग कधीतरी तिच्याकडनं लवचं गाणं यायचं, लैला मे लैला, मग ल माझ्यावर आलं की मी कुठलंही गाणं लावणी सुरू करायची, लैला ला 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 ला, तेरा मुझसे हे पहिले की लच यायचं। काय झालं भेटल्यावर काय बोलशील तिला आता? काय हा भेटली तर काय बोलशील? सांगेन ना की त्यावेळची गंमत अशी होती की तू हरेपर्यंत मी गात होतो। मी हरेपर्यंत तू गायलास ना, आता तू मरेपर्यंत गा, तू तोच आहेस ना ज्याला 20 वर्ष मी लक्षात ठेवून शोधत होते, तूच तो, तूच तूच हरवलास मला अंताक्षरीच्या खेळात, तूच तो, तुझ्यामुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला आणि आणि ती आंग्र्यांची सखू इकडची डाकू झाली, तूच तो। अरे 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 नको, अंताक्षरी कशी वाटली आपल्या परीक्षकांना? अश्विनी मॅम छान ऍक्ट झाला,
खूप मजा आली, काहीतरी डिफरंट कॉन्सेप्ट होता हा. थँक्यू. वा स्वप्नील सर, तुम्हाला मी काय सांगू या ऍक्ट बद्दल. तुमच्या दोघांची एनर्जी ऍब्सोल्युटली माइंड ब्लोइंग होती, दर वेळेला असते. मला फक्त असं वाटलं की कॉन्सेप्च्युअल लेवलवर थोडासा वर्क नाही झाला ऍक्ट. आणि इंडिव्हिज्युअली पंचेस आम्हाला आवडले, त्याच्यात तुम्ही खूप गाणी वगैरे भरली होती, एंटरटेनमेंट व्हॅल्यू त्याच्यात खूप टाकली होती. इट हॅपन्स टू द बेस्ट ऑफ अस, त्यामुळे या आठवड्यात नाही झालं तर आय एम शुअर पुढच्या आठवड्यात तुम्ही याच्यापेक्षा जास्त धमाल कराल. ऑल द व्हेरी बेस्ट. नऊ गुण आणि स्वप्नील सर नऊ गुण, 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. वा, आपण बसू शकतो, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.